नवी दिल्लीतल्या राणी झाशी मार्गावरील धान्य बाजारातील भीषण अग्निकांडात आतापर्यंत किमान 43 जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज. नवी दिल्लीतल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींनी व्यक्त केलं दुःख. सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून दिलं जात असल्याची भूमिका आहे. पुणे इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या 3 दिवसीय परिषदेचा आज समारोप. समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित. देशाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जलद गतीनं विकास होण्यासाठी शास्त्रज्ञांनी कमी खर्चानं तंत्रज्ञान विकसित करावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. तरुण पिढी ही देशाची ताकद असून हीच पिढी भारताला उत्तुंग पातळीवर घेऊन जाईल, उपराष्ट्रपती नायडू यांनी व्यक्त केला विश्वास. महिला अत्याचार प्रकरणं निपटण्यासाठी देशभरात 1000 अधिक जलदगती न्यायालयं सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचं स्पष्टीकरण. आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज रंगणार दुसरा T20 क्रिकेट सामना. मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा भारताचा तर मालिकेत बरोबरी साधण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा मिरगळ आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. मध्य दिल्लीतल्या राणी झाशी मार्गावरील धान्य बाजारातील कारखान्यात आज पहाटे लागलेल्या भीषण अग्निकांडात किमान 43 मजूर मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात 43 जणांचा मृत्यू झाला. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दलाचे 25 बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीत अडकलेल्यांना सुटका करून देताना त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीतून वाचवण्यात आलेले बहुसंख्य लोक धुरामुळे गुदमरले असल्याची माहिती दिल्लीचे मुख्य अग्निशमन अधिकारी अतुल गर्ग यांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथकही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती तीव्र दुःख व्यक्त करून जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दिल्लीत लागलेली ही आग भीषण असून या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती दुःख व्यक्त करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी सर्वतोपरी मदत पुरवण्यात येत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या वारसदारांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नवी दिल्लीतल्या भीषण आगीतील जीवितहानी वेदनादायक असल्याचं सांगून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. घटनास्थळी तात्काळ मदत पुरवण्याचा आदेशही त्यांनी दिले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांप्रती दुःख व्यक्त केलं असून या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख तर जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. जखमींच्या उपचाराचा खर्च दिल्ली सरकार करणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आगीचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कारखान्याच्या मालकाविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या 3 दिवसीय परिषदेचा आज समारोप होत आहे. समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधानांनी या अधिकाऱ्यांना संबोधित केलं तसंच दिवसभर त्यांच्याशी संवादही साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेअंतर्गत सुरक्षेबाबतच्या विविध पैलूंवर चर्चा होत आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या 3 दिवसीय परिषदेचं उद्घाटन झालं. ही परिषद म्हणजे एक वैचारिक कुंभ असून देशभरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी एका मंचावर येऊन राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या धोरणासंबंधात विचारमंथन करतात असंही ते म्हणाले. देशभरात पोलीस दलं करत असलेल्या कार्याचं कौतुक करून शहा यांनी पोलीस दलातील शहीदांना आदरांजली अर्पण केली. सरकार अखिल भारतीय पोलीस विद्यापीठ आणि अखिल भारतीय न्यायवैद्यक विद्यापीठाची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. शहा यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांचा गौरवही करण्यात आला. भारताच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी आणि देशाचा जलदगतीनं विकास व्हावा यासाठी शास्त्रज्ञांनी कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात
IISER इथं शास्त्रज्ञांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांसमोर आण्विक जीवशास्त्र, स्वच्छ ऊर्जेसाठी नवीन तंत्रज्ञान तसंच नैसर्गिक संसाधनांचं आरेखन आदी विषयांवर सादरीकरण केलं. त्याआधी पंतप्रधानांनी सिडॅकनं डेव्हलप केलेल्या परब्रह्म सुपर संगणकालाही भेट दिली. दरम्यान पुण्यात सुरू असलेल्या देशभरातल्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या 3 दिवसीय परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत. पंतप्रधान आजही या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत देशांतर्गत सुरक्षा आणि इतर महत्वपूर्ण विषयांवर विचारमंथन होत आहे. यंदाच्या परिषदेची संकल्पना शास्त्रीय आणि न्यायवैद्यक पद्धतीनं तपास अशी आहे. तसंच तंत्रज्ञानावर आधारित पोलीस तपासावर परिषदेत चर्चा होत आहे. तरुण पिढी ही देशाची ताकद आहे आणि हीच पिढी भारताला उत्तुंग पातळीवर घेऊन जाईल असा विश्वास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. ते आज पुण्यातल्या लवळे इथल्या सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात बोलत होते. देशातील मुलांना चांगलं शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून सरकार पावलं टाकत आहे. विशेषतः संशोधन क्षेत्राला मजबूत करण्यासाठी सरकारही सकारात्मक प्रयत्न करत आहे असं नायडू म्हणाले. युवकांनी जर चांगलं शिक्षण घेतलं तर या देशातील अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिम्बॉयसिस सारख्या संस्था हा प्रयत्न करत असून त्यांनी आपल्या देशासह परदेशातील तरुणांना भारतात शिकण्याची संधी दिली. त्यामुळे इथल्या संस्कृतीबरोबरच शिक्षणाचंही आदान प्रदान झालं असून भारतीय शिक्षणाला जागतिकीकरणाचं स्वरूप प्राप्त झाल्यानं याला विशेष असं महत्व आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर उपस्थित होते. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आयकर दरात सुसूत्रता आणण्यासाठी सरकार अधिक प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होत्या. आयकर प्रणाली अधिक सुलभ करण्यासोबत सूट दर रद्द करण्याबाबतही सरकार पावलं उचलत असल्याचं त्या म्हणाल्या. करदात्यांना त्रास दिला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. देशाच्या अंतर्गत भागात वस्तूंच्या खरेदीला चालना मिळावी यासाठी गेल्या 2 महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी 5 लाख कोटी रुपयांचं वितरण केल्याची माहितीही त्यांनी दिली. वस्तूसेवा कराची संरचना जीएसटी परिषदेद्वारे निश्चित केली जाईल असं त्या म्हणाल्या. महिलांवरील अत्याचार प्रकरणी 1023 जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारांचा प्रस्ताव असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत बोलत होते. या प्रकरणी 160 न्यायालयं आधीपासूनच कार्य करत असल्याचंही ते म्हणाले. देश में देश की बेटियां बहनों के साथ जो हो रहा है उसके कारण गुस्सा है और हमारी जो न्याय प्रक्रिया है उसको इस गुस्से को समझना पड़ेगा और त्वरित न्याय की व्यवस्था करनी पड़ेगी. इसलिए भारत सरकार ने महिलाओं में बलात्कार, पॉस्को कांड के मामलों में बच्चों के साथ जो होता है तो 1023 फास्ट ट्रैक कोर्ट की स्थापना प्रस्तावित की है राज्य सरकारों के साथ. इसमें लगभग 400 पर सहमति बन गई है और 160 से अधिक ऑपरेशनल भी हो गया है. बाकी बातचीत चल रही है. इसके अलावा पूर्व से 704 फास्ट ट्रैक कोर्ट चल रहा है. देश की जुडिशरी से एक अपील की है कि ये सारे फास्ट ट्रैक कोर्ट ठीक चले, कालबद्ध समय में निर्णय करें. इसका समय समय पर प्रभावी मूल्यांकन होना बहुत जरूरी है. और कानून में हमने ये बदलाव किया है कि जहां बच्चों पर बलात्कार पर आपको फांसी मिलेगी तो इसका इन्वेस्टिगेशन 2 महीने में पूरा होना चाहिए. तो मैं सारे मुख्यमंत्रियों को पत्र लिखने जा रहा हूं कि इस बात की विशेष चिंता की जाए कि इन्वेस्टिगेशन 2 महीने में कंप्लीट हो. और आज मैंने वहां अपील की है. मैं सारे हाईकोर्ट के मुख्य न्यायाधीश को पत्र लिखने जा रहा हूं, जितने भी फास्ट ट्रैक कोर्ट के मामले हैं वो तेजी से निपटारा हो.
अज्ञान मुलांमुलींविरुद्धच्या शारीरिक अत्याचार प्रकरणांची चौकशी 2 महिन्यांच्या आत संपवण्याचे निर्देश देण्यासंदर्भात पत्रही लिहिण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हैदराबाद इथं पीडित महिलेवर अत्याचार करून जाळल्याप्रकरणी पोलीस कारवाईत ठार झालेल्या 4 आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जतन करावे असे निर्देश तेलंगण उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. तसंच या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचे व्हिडिओ सीडी अथवा पेनड्राईव्हच्या माध्यमातून महबूबनगरच्या जिल्हा न्यायाधीशांसमोर सादर करावे असे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहेत. दरम्यान ज्या ठिकाणी पोलीस चकमकीत 4 आरोपी ठार झाले त्या ठिकाणाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकानं भेट दिली. उन्नाव प्रकरणातील मृत पीडितेच्या कुटुंबियांना काल उत्तर प्रदेश सरकारतर्फे 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. उत्तर प्रदेशचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि कमल राणी वरुण यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन भविष्यात सर्वतोपरी सहाय्य देण्यात येईल असं सांगितलं. या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलही देण्यात येणार आहे. पीडितेला ठार मारणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचं मौर्य यांनी सांगितलं. या प्रकरणातील दोषींना माफी दिली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री वनधन योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून देशातल्या 24 राज्यात 1799 वनधन विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. देशातल्या 12 लाख आदिवासींना या योजनेचा फायदा झाला असून उत्पादन विक्रीसाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. नुकता संपलेला आदि महोत्सव यशस्वी झाला असून या महोत्सवात देशभरातील 500 हून अधिक आदिवासी कारागीर सहभागी झाले होते आणि या महोत्सवादरम्यान 20 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं आदिवासी सहकार्य विपणन विकास महासंघाचे कार्यकारी संचालक प्रवीण कृष्ण यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजारातील दलाल आणि व्यापारी यांनी केलेल्या 3,500 कोटी रुपयांच्या कर चुकवेगिरी प्रकरणी आयकर विभागानं देशभरातल्या 39 ठिकाणी छापे घातले. मुंबई कोलकाता दिल्लीसह एकूण 39 ठिकाणी हे छापे घालण्यात आल्याचं केंद्रीय थेट कर मंडळानं स्पष्ट केलं. या छाप्यांदरम्यान 1,20,00,000 रुपयांची बेहिशेबी रक्कमही जप्त करण्यात आली. या कर चुकवेगिरीचा फायदा झालेल्यांची ओळख पटवण्यात येत आहे. राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढच्या आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती पुढे ढकलण्यात येत आहे. मात्र त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईन घेण्यात यावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. महापरीक्षा पोर्टलबाबतीत अनेक तक्रारी येत असून तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेतली जाईल. त्यानंतर त्रुटी दूर करण्याच्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक काल मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रधान सचिव SVR श्रीनिवास यांनी यावेळी विविध प्रकल्पांचं सादरीकरण केलं. दरम्यान याचवेळी शासकीय डाटा सुरक्षिततेसाठी असलेल्या सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. शासकीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. समाज गायींच्या बाबत जागरूक झाला आणि गायींबाबतच वैज्ञानिक महत्व समजलं तर निश्चितच गो संरक्षण होईल असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं. पुण्यात गो विज्ञान संशोधन संस्था आणि मोरोपंत पिंगळे गो सेवा पुरस्काराचं वितरण भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. गायीला आपण माता मानत असतानाच कोणी गाय पाळायला तयार होत नाही ही समस्या आहे असं ते म्हणाले. प्रत्येक घर गोपालक झालं पाहिजे असं आवाहनही भागवत यांनी यावेळी केलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गोविज्ञान संशोधन संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देशाच्या अर्थव्यवस्थेतील 20% रक्कम कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च होते.
तंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधनांचा रास्त उपयोग करण्याबाबत दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांनी मांडलेल्या आर्थिक विचारातून एकीकृत आर्थिक विचार आणि सामाजिक समरसता यांची प्रेरणा मिळते असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीनं नागपूर इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ठेंगडी यांचं राष्ट्रभक्तीचा त्यांच्या विचारातील प्रगल्भता आणि अभ्यासावर खोल परिणाम होता. त्यामुळेच राष्ट्रवाद, सुशासन विकास आणि अंत्योदयातून देशाच्या प्रगतीचं उत्तम मॉडेल मिळालं असंही गडकरी म्हणाले. यावेळी ग्राहक पंचायतीचे शिल्पकार दिवंगत बापू महाशब्दे यांच्यावरील पुस्तकांचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ या दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राजकीय मतभेद विसरून कायदेशीर लढाईला वेग देण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी या खटल्याशी संबंधित वकिलांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. सीमा भागातील गावं राज्यात समाविष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढाई आणि राज्याची बाजू प्रभावीपणे मांडावी यासाठी कालबद्ध योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर विद्यापीठ असा नामविस्तार करावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा आदर व्यक्त होण्यासाठी त्यांचा एकेरी उल्लेख टाळला जावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे. सर्वच आदरणीय महापुरुषांच्या नावे असलेल्या शासकीय योजनांचाही नामविस्तार करून संपूर्ण नावाचा उल्लेख करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पारंपरिक शेतीला पर्याय उपलब्ध करून वाशिम जिल्ह्यातल्या चांदई इथं राहणारे शेतकरी सचिन ठाकरे यांनी फुलवली सेंद्रिय पद्धतीनं शेती. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सेंद्रिय शेती विकसित करत वाशिम जिल्ह्यातल्या चांदई गावातले शेतकरी सचिन मधुकर ठाकरे यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. सचिन ठाकरे यांनी आपल्या 3 एकर शेतीमध्ये सुपर गोल्डन जातीच्या प्रकाराची सीताफळांची लागवड केली आहे. त्यांनी झाडांना लिंबोळी अर्क फवारणी करून तसंच योग्य पाण्याचा वापर करत सीताफळाची शेती केली आहे. आमच्याकडे पहिले पारंपरिक पद्धतीने शेतीतने सोयाबीन, कपाशी, मूंग, उडीद हेच घ्यायचे. आता याच्यानंतर मी फळबागाकडे वळलो. आता फळबाग कोणता लावतो? सीताफळ. सर्वात आणि सोपा आणि कधी त्याच्यावर अतिदृष्टीचा त्याचा कोणताच परिणाम होत नाही. आणि सेंद्रिय पद्धतीने सीताफळ लावल्यामुळे याची मागणी एवढी आहे की खूपच. आज मुंबई मार्केटला याच्या आधी पाठवला 2 टन माल मी, ते 150 रुपये प्रति किलोने गेला. आणि आज पण 3 टन माल पाठवत आहे मी, त्याची पण तेच रेट येणार योग्य. आणि याचं अपेक्षित उत्पन्न जवळपास 25 लाख रुपये आखरीपर्यंत यायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी एक विनंती आहे माझी की बाकी पिकाकडे वळण्याऐवजी सीताफळ फळबाग जर लावण्याचे निर्णय घेतले धाडसी मनाने बाकी सोयाबीनात काहीच पडलं नाही. आता सेंद्रिय पद्धतीनं शेतीची लागवड केल्यामुळे झाडांना मोठ्या आकाराची फळं येत असून फळालाही गोडवा आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं शेतावर जाऊन सीताफळं खरेदी करत आहेत. आज रोजी ही पूर्ण बाग सेंद्रिय पद्धतीनं तयार केलेली आहे आणि ह्या फळाची सेंद्रिय पद्धतीनं असल्यामुळं चव एकदम चांगली आहे. आणि मोठ्या शहरामध्ये सेंद्रिय पद्धतीनं असल्यामुळं मागणी चांगल्या प्रमाणात आहे. यांना आज रोजी यांना 150 रुपये भाव भेटत आहे प्रति किलो. तर यांना यावर्षी कमीत कमी 25 लाख रुपये यांचं उत्पन्न होईल. आणि ह्या बागेला भेट देण्यासाठी बाहेर गावचे इच्छुक जे शेतकरी आहेत सीताफळ लागवड करणारे ते नेहमी भेट देत असतात. आमच्या कृषी विभागातर्फे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. पारंपरिक शेतीला फाटा देऊन सचिन ठाकरे यांनी सेंद्रिय शेती विकसित करून सीताफळाची शेती फुलवली आहे. नैसर्गिक संकट आलं तरी न डगमगता परिस्थितीचा सामना करत फळबागासारख्या शेतीकडे वळलो तर परिस्थिती उंचावायला मदत होईल हे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सीताफळ फळबागेतून दाखवून दिलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सत्यनारायण जोशी, वाशिम. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला सक्तवसुली संचालनालयानं जारी केलेलं अजामीनपात्र वॉरंट रद्द करायला मुंबईतल्या न्यायालयानं नकार दिला आहे.
तब्येतीच्या कारणास्तव तसंच आपल्या अशिलाच्या जीवाला धोका असल्यानं तो भारतात येऊ शकत नसल्याचं चोक्सीच्या वकिलानं न्यायालयाला सांगितलं आहे. फरार आर्थिक गुन्हेगारी कायद्याअंतर्गत मेहुल चोक्सी याला फरारी घोषित करण्याविषयीच्या सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेवर आता न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामुळे मेहुल चोक्सीच्या मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. देशभरातील बँक समुदाय आता ग्राहकाभिमुख होत असून समाजाच्या उत्तम सेवेसाठी बँक व्यवस्थापन पुढे येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बँक ऑफ इंडियानं अग्रणी बँक म्हणून उत्तम काम केलं आहे असं बँकेचे महाप्रबंधक आर सी ठाकूर यांनी सांगितलं. यावेळी बँकेकडून विविध प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना तसंच प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतील लाभार्थ्यांना 35 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं तसंच 85 ऑटोरिक्षा चालकांना हक्काच्या घरासंदर्भातील कर्जाचंही वाटप करण्यात आलं. प्रत्येकानं वेळेत कर्जफेड केल्यास शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या जाऊ शकतात असं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. पुढल्या वर्षी 1 एप्रिल पासून लागू होणाऱ्या नव्या वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या विवरणपत्राबाबत संबंधितांचा अभिप्राय तात्काळ जाणून घेण्यासाठी काल देशव्यापी जीएसटी अभिप्राय दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 125 शहरांमध्ये या दिवसानिमित्त संबंधितांकडून अभिप्राय मागवले होते. सुमारे 7,500 व्यापारी आणि हितसंबंधितांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या अशी माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. काल राज्यात जीएसटी अभिप्राय दिनानिमित्त संबंधितांकडून खूप मोठ्या प्रमाणात अभिप्राय मिळालेत. हे अभिप्राय निश्चितच उपयुक्त ठरतील असं जीएसटी मुंबई विभागाच्या मुख्य आयुक्त संगीता शर्मा यांनी सांगितलं. अप्रैल 2020 में जब इसको हमने फॉर्मली इंट्रोड्यूस करना है, आप ही के फीडबैक से जितने ग्लिचेस हैं इस सिस्टम में इम्प्रूव होंगे, इस रिटर्न के स्ट्रक्चर में हो सकता है, इस रिटर्न के आर्किटेक्चर में हो सकता है, उसकी पीरियोडिसिटी में भी, बिकॉज गवर्नमेंट इज वेरी कीन टू अंडरस्टैंड किस तरह से हम ईज ऑफ डूइंग बिजनेस को इम्प्रूव कर सकते हैं, कैसे आप जो स्मॉल टैक्स पेयर हैं स्पेशली एंड लार्ज टैक्स पेयर्स ऑल्सो, कैसे आपकी कॉस्ट ऑफ कंप्लायंस को हम कम कर सकते हैं. मुंबईतल्या विविध जीएसटी कार्यालयांमध्ये करदाते आणि हितधारकांकडून अभिप्राय मागवण्यात आला. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि केंद्रीय अबकारी शुल्क विभागानं हा दिवस आयोजित केला होता. मुंबई क्षेत्रात रायगड, नवी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, पालघर, मुंबई सेंट्रल, मुंबई पूर्व, मुंबई पश्चिम, मुंबई दक्षिण आणि भिवंडी या सर्व ठिकाणच्या कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम झाला. रायगड जिल्ह्यात पनवेल इथल्या जीएसटी आणि सीएक्स सेल्स टॅक्स कार्यालयात अभिप्राय स्वीकारण्यात आले. यावेळी मुख्य आयुक्त संगीता शर्मा यांनी अधिकारी आणि व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलं. वार्षिक 40 लाख रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता जीएसटी विवरणपत्र भरावं लागणार नाही तसंच ज्यांचं मासिक उत्पन्न 5 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना तिमाही विवरणपत्र भरता येईल असंही शर्मा यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातही सीजीएसटी कार्यालयांमध्ये काल उद्योजक, कर व्यावसायिक, करदाते आणि लेखापाल यांना NX1 आणि NX2 या नव्या पद्धतीनं कर भरण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली आणि त्यांच्याकडून ती भरून घेण्यात आली. मुंबईत मध्य विभागाच्या जीएसटी आणि सीएक्स सेल टॅक्स कार्यालयात अभिप्राय स्वीकारण्यात आले. NX1 आणि NX2 या नव्या कर प्रणालीविषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी जीएसटी करदात्यांच्या असोसिएशनच्या वतीनं लेखी सादरीकरण करण्यात आलं. यावेळी करदाते आणि जीएसटी कार्यालयातले कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारत सरकार नवीन एक वेगळे रिटर्न सांगण्याचा प्रयत्न करत आहे जे की सर्व टॅक्सपेअर्सच्या सोयीचे आणि सुविधेचे असेल आणि त्यानिमित्तानं RET1, RET2 आणि RET3 असे 3 प्रकारचे परतावे, म्हणजे परतावा नंबर 1, परतावा नंबर 2, परतावा नंबर 3 अशा प्रकारचे वेगवेगळे 3 परताव्याचे फॉर्मॅट आपण आणणार आहोत. आणि आता बातमी क्रिकेटची. भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज तिरुअनंतपुरम इथं दुसरा T20 क्रिकेट सामना होत आहे. हा सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेत वर्चस्व राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी विंडीज उत्सुक आहे. पहिल्या T20 सामन्यात
धडाकेबाज खेळी करणारा कर्णधार विराट कोहली याला पायबंद घालण्यासाठी विंडीज संघ खास रणनीती आखण्याची शक्यता आहे, तर भारताला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अधिक सुधारण्याची गरज आहे. गेल्या 13 महिन्यात विंडीज विरुद्ध झालेले 7ही T20 सामने भारतानं जिंकले आहेत. नेपाळमधल्या काठमांडू इथं सुरू असलेल्या 13व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या 7व्या दिवशी 214 पदकांची कमाई करत भारत अव्वल स्थानी आहे. यामध्ये 110 सुवर्ण, 69 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. जलतरण स्पर्धेत भारताला एकूण 30 पदकं मिळाली, त्यामध्ये 16 सुवर्ण, 12 रौप्य आणि 2 कांस्य पदकं आहेत. नेमबाजीत 10 मीटर रायफल प्रकारात भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. अॅथलेटिक्सच्या शेवटच्या दिवशी भारतानं 9 पदकं जिंकली. पुरुष धावपटू रशपाल सिंग यानं रौप्य तर शेर सिंग यानं कांस्य पदकाची कमाई केली. धावपटी ज्योती कवाटे हिनं रौप्य पदक पटकावलं. सायकलिंग स्पर्धेत भारताला 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं आहे. महिला फुटबॉल स्पर्धेत यावेळी भारतानं नेपाळला 1-0 अशी मात देऊन अंतिम फेरीत धडक मारली आहे. आणि आता हवामान. गेल्या 24 तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात किमान तापमान नाशिक इथं 13 अंश सेल्सिअस नोंद केलं. तर येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीतल्या राणी झाशी मार्गावरील धान्य बाजारातील भीषण अग्निकांडात आतापर्यंत किमान 43 जण मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज. नवी दिल्लीतल्या भीषण आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींनी व्यक्त केलं दुःख. सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून दिलं जात असल्याची दिली ग्वाही. पुणे इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या 3 दिवसीय परिषदेचा आज समारोप. समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित. देशाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जलद गतीनं विकास होण्यासाठी शास्त्रज्ञांनी कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. तरुण पिढी ही देशाची ताकद असून हीच पिढी भारताला उत्तुंग पातळीवर घेऊन जाईल, उपराष्ट्रपती नायडू यांनी व्यक्त केला विश्वास. महिला अत्याचार प्रकरण निपटण्यासाठी देशभरात 1000 अधिक जलदगती न्यायालय सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचं स्पष्टीकरण. आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज रंगणार दुसरा T20 क्रिकेट सामना. मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा भारताचा तर मालिकेत बरोबरी साधण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवरती. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात सरी वर सरी हा मराठी चित्रपट. नमस्कार.